अफवा न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। अफवा अफवा अफवा, पेट्रोल पंप बंद अफवा। एकीकडे कोरोना व्हायरसचा आजार, तर दुसरीकडे अफवांचा बाजार। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बार, हॉटेल, धार्मिक स्थळं, आठवडे बाजार बंद केले। अशातच संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात कोणीतरी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरवली, त्यामुळे वाहनधारकांची पंपावर गर्दी वाढत आहे। मात्र आश्वी खुर्द येथील ईश्वर पेट्रोल पंपाचे मॅनेजर अमोल नाके यांनी या प्रकाराच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व स्वतःची काळजी घेण्याचे ग्राहकांना आवाहन केले आहे। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन उपाध्ये, संगमनेर। नमस्कार, आज आपल्याबरोबर आहेत ईश्वर पेट्रोलियमचे मॅनेजर नाके सर। तर आपण जाणून घेऊयात कोरोनाविषयी। आज गावात जी अफवा पसरली जाते की पेट्रोल पंप बंद आहे, त्यामुळे विनाकारण गर्दी होऊन पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत, तर यावरती मॅनेजरचे काय मत आहे आपण जाणून घेऊयात। नमस्कार, पेट्रोल पंप हा जीवनावश्यक वस्तूमध्ये मोडला जातो, तरी पेट्रोल पंप हा कंटिन्यू चालू आहे। कुणीही कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये। पेट्रोल पंप हा रोज चालू असणार आहे, तरी ग्राहकांनी शक्यतो पंपावर येताना जास्तीत जास्त पेट्रोल टाकावे, जेणेकरून पंपावर गर्दी होणार नाही आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास ग्राहकांना व आमच्या DSM मुलांना होऊ नये, हीच विनंती। आपण ग्राहकांना कोणता संदेश देऊ इच्छिता की ज्यामुळे कोरोनापासून त्यांना सावध राहता येईल आणि त्यांनी येताना कोणती खबरदारी घ्यावी की ज्यापासून तुमच्या DSM ला त्रास होणार नाही, त्यांनाही त्रास होणार नाही? ग्राहकांना माझी नम्र विनंती एवढीच आहे की शक्यतो ग्राहकांनी येताना तोंडाला मास्क वगैरे लावावे, रुमाल लावावा, जेणेकरून आमच्या DSM ला इतर पब्लिकला पण त्रास होऊ नये। आणि शक्यतो ग्राहकांनी 8-10 दिवस एवढी काळजी घ्यावी की शक्यतो ज्यादात ज्यादा पेट्रोल टाकावे गाडीमध्ये, जेणेकरून कायम कायम तुम्हाला पेट्रोल पंपावर यावे लागणार नाही आणि आम्ही आपल्या सेवेसाठी कायम तत्पर आहोत। आमचे कामगार पण तुमच्या सेवेसाठी आहेत, तरी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये, पेट्रोल पंप हा चालू राहणार आहे। धन्यवाद। कोरोनाविषयी आपले पेट्रोल पंपावरती जे DSM बॉय आहेत, जे कुठल्या प्रकारची खबरदारी किंवा काळजी घेतात या आपण ग्राहकांना सांगू इच्छिता का? आमच्या पंपावरती DSM जे आहेत आमचे, त्यांना फक्त एवढंच आम्ही की तोंडाला मास्क वगैरे लावलेले आहेत आणि त्यांना त्यांची काळजी घ्यायला सांगितलेली आहे की शक्यतो ग्राहकांशी जास्त बोलू नये, एवढीच ग्राहकांना DSM ला काळजी घ्यायला सांगितली आहे।